भाजपकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता देवेंद्र फडणवीसांचा, मी पुन्हा येईल. एक मुख्यमंत्री ऑलरेडी आहे, दुसरे रेसमध्ये आहे, कसं बघताय सगळ्या याच्याकडे? कारण की दादाची होर्डिंग लागली होती. नाही, महत्त्वाचं म्हणजे काल जे ट्विटरवर आला होता मी पुन्हा येईन, आता ते आता भाजपाने ते विड्रॉ केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता जास्त बोलण्यामध्ये काय अर्थ नाही, कारण की ते विड्रॉ झाल्यानंतर आता त्याच्यावर आपला प्रतिक्रिया देण्यामध्ये काय अर्थ नाही. परंतु आमचं म्हणणं हेच आहे की अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सगळे कामाला लागलेले आहोत. कधीपर्यंत होईल या टर्मला की पुढच्या टर्म काय नियोजन आहे तुमचं? नाही, काय सांगता येत नाही, राजकारणामध्ये काय सांगता येत नाही किंवा, परंतु दादा मुख्यमंत्री होतील असा मला पूर्ण विश्वास आहे. कामाला लागले म्हणजे नेमकं काय सुरू आहे तुमचं? कामाला म्हणजे सगळं ऑर्गनायझेशन आमचं दादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण राज्यामध्ये सगळं दादा फिरणार आहेत आणि विदर्भामध्ये मी सुद्धा फिरत आहोत. त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा कामाला लागलेलो आहोत की आमचं संघटन बळकट करायचं आणि जास्तीत जास्त आमदारांचं सीट आम्हाला मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त सीट भेटल्यानंतर निवडून येणं सेद गरजेचं आहे. काय लक्ष ठेवलं जागा किती मिळायला पाहिजे? आता आमच्याकडे काय 53 जागा तर आमच्याकडे आहेत निवडून आलेले, आणखीन अधिक ते कमी जास्त म्हणजे 41 सीट आम्ही मागणार, म्हणजे 95 सीटपर्यंत आम्हाला आमचं मागणी राहील. आता नेते मंडळी काय ठरवतील, 3 पक्षाचा युती असल्यामुळे जे काय आमच्या हिश्याला जे येईल ते 100% निवडून आणायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. असं काय ठरलेलं नाही की जास्त ज्याचे संख्या जास्त असेल, परंतु हे महत्त्वाचं म्हणजे महायुती असल्यामुळे सगळं आता सध्या एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा प्रकारचं आमचं युतीच्या महायुतीचं सरकार असल्यामुळे त्यात आता सध्या तरी आम्ही त्याच्यामध्ये काही आता बदल होईल असं मला वाटत नाही. परंतु आमचा गटाचा हे एकच विचार आहे की राष्ट्रवादीचे आमचे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.